हम बने तुम बने। हे हर्षदा, थांब बंद करू नको, मला दे। अगं, मला माझ्या काही कविता टाइप करून ठेवायच्या। काय होतं, कुणी मागवलंय ना की मग वेळेवर खूप धावपळ होते। अरे आता कुठे, तू सकाळी कर की। अगं सकाळी नको, सकाळी मला लायब्ररीत जायचं आहे। अरे तू पुस्तकं वाचतोस की खातोस? 3 पुस्तकं आणली तिथं आज सकाळी, एवढी जाडी जाडी झाली। अगं नाही, पुस्तक बदलायला नाही, फीस भरायची आहे लायब्ररीची। 3 आठवडे झाले माहितीये तारीख उलटून। काय होतं, दरवेळेस मी लायब्ररीत जातो ना, तर लायब्ररीत गेल्यावर लक्षात येतं की जवळ कॅशच नाहीये, ते राहून जातं। आधी उद्या आधी मी जाऊन पहिले कॅश काढणार आणि मग जाऊन लायब्ररीची फीस भरणार। मकरंद, मग थोडे जास्तीचे काढ पैसे। अरे बाकीची कामं उगाच अडून नको ना रे राहायला, पैसे नाहीत म्हणून। छे, आजकाल मी जास्त कॅश काढतच नाही। हो, पूर्वी कसं होतं, महिन्याच्या शेवटी पगार यायचा, त्याचा मेसेज यायचा, अशी उभारी यायची ना कॅश काढायला। आता नोकरी सोडल्यापासून महिनाभर फक्त डेबिटचे मेसेजेस येतात, त्यामुळे मी फक्त गरज असेल तेवढीच कॅश काढतो आणि तेव्हाच काढतो। मकरंद, असं नको ना करू यार, माशाने तू उगाच जाऊ गरज मारायला शिक्षे। छे, मी असं अजिबात काही करत नाही। आणि हर्षदा, आणि केलंच समजा तर ती गरज तेवढी महत्वाची नाहीये, हेच प्रूव्ह होतं की नाही, त्यामुळे मला वाईटही वाटत नाही। आहे ना यार, कमॉन मकरंद, प्लीज यार, नोकरी सोडलेस म्हणजे काही कफल्लक नाही झालाय तू। तुझं भरपूर सेव्हिंग आहे तुझ्याकडे आणि माझाही आहे पगार। अरे ठीक आहे, तू का टेन्शन घेतेस एवढं, मी करतो व्यवस्थित मॅनेज, तू नको काळजी करू, तू जाऊन झोप बरं, मला काम करू। मकरंद, गुड नाईट। माझ्या पाकिटात पैसे कुठून आले? जादूच झालाय पाकिट, काल रिकाम होत, आज अचानक 2000 रुपये। मला माहितीये हे पैसे कोणी ठेवले। मकरंद बोल। अरे क्या मॅडम, अपना कुछ सेल्फ एस्टीम वगैरे आहे की नाही? म्हणजे नवऱ्याने नोकरी सोडली म्हणून त्याच्याशी हे असं वागायचं असतं का? काय काय झालंय, काय झालं काय, याला काय अर्थ आहे का? मला कळतच नाही यार, काय झालंय मकरंद यार, पटकन सांग ना। मग तू टाइमपास करायला फोन केला का? मीटिंग आहे मला। तू माझ्या पाकिटात पैसे का ठेवलेस? मी मी नाही ठेवले तुझ्या पाकिटात पैसे, मी कशाला ठेवेन? आपोआप प्रकट झाली की काय? अरे यार मकरंद, मला काय माहित। हर्षदा हर्षदा, मला पक्क माहितीये तूच माझ्या पाकिटात पैसे ठेवले आहेस। काल मी म्हणालो ना तुला की मला गरज लागली की मी एटीएम मधनं पैसे काढून घेतो, म्हणून तू ठेवले है ना? नाही मकरंद, मी आपल्या जॉईंट अकाउंट मध्ये पैसे टाकले, म्हणजे मग तुला जेव्हा कधी गरज लागेल पैशांची तेव्हा तू डायरेक्ट काढून घेऊ शकतोस ना अकाउंट मधनं। म्हणजे तुलाही आपल्या अकाउंट मधले पैसे संपतायत हे असं फिलिंग नको यायला म्हणून मी नाही टाकले। तू जॉईंट अकाउंट मध्ये पण कॅश टाकलीस आणि पाकिटात पण पैसे ठेवलेस? अरे यार हर्षदा, मी तुला आधीच सांगितलं ना, हातात कॅश असली की खर्च होते यार। मला काय माहित मकरंद, मी नाही ठेवलेत पण पैसे। मग काय आपोआप प्रकट झाले का? अरे झाले असतील। मला काय माहित कसे आले पैसे तुझ्या पाकिटात ते। मकरंद प्लीज यार, तुला अजून काही सांगायचंय का? मला मीटिंगला जायचंय। हो विचारायचंय। काय तू खरंच नाही ठेवलेस माझ्या पाकिटात पैसे? मकरंद मला मीटिंग आहे, ठेवू मी फोन, बाय। मी नाही ठेवलेत रे बाबा। चल चल बाय, मला उशीर होतोय खूप, बाय बाय। मी माझ्या पाकिटात पैसे नाही ठेवले, मग कोणी ठेवले असते? कळलं। आरती घे। आई, अप्पा। आरती घे।
एक मिनिट थांब. अगं बाई, एवढे पैसे आरतीच्या ताटात? आता जे देवाकडून आलंय ते देवाला परत नको द्यायला. अरे देवाकडून आलेत म्हणजे? अहो आप्पा, म्हणजे काल रात्रीनं माझ्या पाकिटात 0 रुपये होते आणि आज सकाळी पाकिट उघडून बघतो तर 2000 रुपये. काय बोलतोस काय? कुणीतरी ठेवले असतील ना? कुणीतरी नाही अप्पा, मला माहितीये माझ्या देवानेच ठेवलेत ते. अरे देव कशाला तुझ्या पाकिटात पैसे ठेवेल? ठेवायचेच असतील ना, कुठल्या तरी गरीबाच्या पाकिटात ठेवले असते. या देवाने नसतील ठेवले तर मग या देवाने ठेवले असतील. हो ना अप्पा, तुम्हीच ठेवलेत ना पैसे माझ्या पाकिटात? अरे मी नाही ठेवले बाबा, मी त्यापेक्षा तुझ्या सरळ हातात नाही गे देणार. मग हर्षदाने ठेवले असते. मी हर्षदाला विचारलं तर ती म्हणाली तिने ठेवलेले नाही. ठीक आहे, कोणीतरी दुसऱ्यांनी घरातल्यांनी ठेवले असतील. तू ठेव ना खर्चाला. नको नको, तू ठेव, देवाजवळच ठेव. एवढे सगळे पैसे देवासमोर? मग आता तुमचे संस्कार आहेत ना अप्पा. मागे तुमची बँक बंद पडली तेव्हा आम्ही तुम्हाला पैसे देऊ केले, तेव्हा तुम्ही ते देवासमोर ठेवले होते. मग आता तुम्ही दिलेले पैसे मी देवासमोरच ठेवीन ना. अरे खरंच बाबा, मी नाही ठेवले पैसे तुझ्या पाकिटात. म्हणजे मी ठेवणार होतो पण हीच नाही म्हणाली. म्हणाली की त्यांनी तुमच्या कसे ठेवलेले पैसे मागे तुम्ही घेतले नाहीत, मग आता तुम्ही ठेवलेले पैसे तो घेणार आहे का? म्हणून मग मी पैसे कपाटात ठेवले. पण तुला लागले तर सांग, मला खर्चाला देईन. अप्पा अहो, मला लागले तर मी माझ्या बँकेतनं काढू शकतो ना. एक मिनिट, तुम्ही नाही ठेवले, हर्षदानी नाही ठेवले, मग कोणी ठेवले माझ्या पाकिटात पैसे? अरे आता दुसरं राहिलं कोण? मला त्याने ठेवले असतील. अरे लहानपणी तू नाही का त्याच्या चॉकलेटच्या दुकानासाठी तुला खाऊला दिलेले पैसे मदत म्हणून त्याला द्यायचास? अरे आता त्याचीच परतफेड करायची ठरवलं असेल मल्लांनी. मल्हार पडणार. मल्हार, थँक्स. मला माहिती होतं मेरा भाई लाखो में एक. खरं खरं सांग, हे तूच ठेवलं असेल? अरे दादा, तुझ्यासाठी काय पण, तू बिनधास्त खर्च कर. अरे काय, अरे असं काय करतोस तू? तुझ्या डोक्यात जर का खर्चाची काळजी असेल तर तुला चांगली कविता कशी सुचणार दादा? मल्हार, मला माहितीये तुला माझी काळजी आहे, मला कळत पण आहे, पण मला लागले की मी तुला मागेन ना, त्यासाठी तू असे पाकिटात पैसे का ठेवलेस रे? चल घे, चल घे. पैसे? हा, हे तूच ठेवलेस ना? तू पैसे ठेवलेस मल्हार? तुला मी सांगितलं होतं ना नको ठेवूस पैसे. अरे काय ठेवलेस पैसे? हो. अरे ही नाही म्हणाली तरी तू पैसे ठेवलेस? नाही नाही, हे पैसे मी ठेवलेले नाहीये. अरे आताच तू म्हणालास ना की बिनधास्त खर्च कर म्हणून. मग सॉरी सॉरी, ते मी चुकून बोललो. मला असं म्हणायचं होतं बिनधास्त स्वाईप कर, कारण मी तुझ्या पाकिटात पैसे नाही ठेवलेत, माझं क्रेडिट कार्ड ठेवलं. काय? अरे हो, हे एक्स्ट्रा कार्ड आहे. हा, आणि ते एक्स्ट्रा कार्ड जे ते माझं आहे, मी तुला तेच सांगतोय. या क्रेडिट कार्डवर तुला हवं तेव्हा हवं तेवढं तू स्वाईप कर. अरे पण कशाला म्हणला? अरे कशाला काय दादा, मल्हारच्या प्रत्येक बिझनेसला तुम्ही गॅरंटर राहिला. मग मग काय? अरे दादा, तुझ्या क्रेडिबिलिटीवर मी लोन उचललं, तुझ्या क्रेडिटवर मला ऑर्डर्स मिळाल्या, माझ्या गरजेच्या वेळी तुझं क्रेडिट तू मला दिलंस, आता तुझ्या गरजेच्या वेळी माझं क्रेडिट तुझ. नाही, ते सगळं ठीक आहे. तू म्हणतोस तू कॅश ठेवली नाही, कार्ड ठेवलं, मग ही कॅश कोणी ठेवली? वहिनी. वहिनीनेच ठेवली असणार. अगं ती नाही म्हणते ना दादा, आई अप्पाने ठेवली असेल. तेही नाही म्हणतात आहेत ते. तुम्ही त्यांना परत द्याल ना म्हणून तसं म्हणाले असतील. अरे देवा, इतरी चिट्टी. दादा हे बघ, तू अजिबात टेन्शन घेऊ नको. आई अप्पा किंवा वहिनीनी तुझ्या वॉलेट मध्ये कॅश ठेवलेली असणार. मला एक क्लायंटला अर्जंट फोन करायचंय, मी आलो. अरे हो, पण सगळेच नाही म्हणतात. आई अप्पा मी त्यांना पैसे परत करीन म्हणून नाही म्हणत असतील, तसंच हर्षदा तुलिका आणि मल्हार सुद्धा म्हणत असतील ना. मग कोणी ठेवले हे पैसे माझ्या पाकिटात?
हा पाकिटात पैसे ठेवणारा चोर पकडायलाच हवा. आयडिया. अरे मकरण कुठे गेलाय? लायब्ररीत पुस्तक बदलायला. माझी बाईक घेऊन गेलाय. मला म्हणाला 5 मिनिटात येतो, तासभर झाला अजून आला कसा नाही. हा बघ आला. आला आला आता. अरे किती वेळ ना, काय रे किती उशीर. आणि फोन उचलायचाच ना, शेवटी आम्ही चहा सुरू केला. काही नाही, पोलिसांनी पकडलं. बाप्पा एवढा मोठा काहीही गुन्हा केलेला नाहीये, छोटासा आहे आणि तोही चुकून झालाय. अरे पण कसला गुन्हा? अगं काही नाही, काही गाडी नो एंट्री मध्ये घातली. अरे पण कशाला नेहमीच वाटेने यायचं ना, कशाला शॉर्टकट बालायचा? बाप्पा हो शॉर्टकट वगैरे नाही, मी विचारात होतो आणि चुकून नो एंट्री मध्ये गेलो. आणि मी फक्त गाडी नो एंट्री मध्ये घातली, तुमच्या त्या रॉकी सारखी नेऊन ठोकली नाही कोणाला. पोलिसांनी दंड घेतलाच असेल ना? मग येणारच ना आप्पा, आता गुन्हा झाला म्हटल्यानंतर दंड वसूल करणार. पाकिटात होते नव्हते तेवढे सगळे पैसे गेले. मग आज घरून निघताना पाकिट भरलेलं होतं, येताना रिकाम. तुला सांगतो हर्षदा, नोकरी सुटल्यापासून ना माझ्या पाकिटात पैसे टिकतच नाही. असू दे, मी जरा येतो फ्रेश हो. चहा ओरडू नका. पण मला एक कळत नाही, दादानी कॅश कशाला दिली? अरे कार्ड होत, स्वाइप करायचं ते. आजकाल असत नाही का स्वाइप मशीन? आता फाईन वाढवलाय म्हटल्यावर ठेवत असतील अगं, नाही तर सगळ्यांचीच पाकिट रिकामी व्हायची. निरोप पोचलेला आहे. काल रात्रीप्रमाणे आज रात्री परत कोणीतरी या रिकाम्या पाकिटात पैसे ठेवायला नक्की. त्यामुळे आज रात्री जागृत झोप घ्यायला हवी. रेहा, अगं नाही मी पैसे घेत नव्हते. अगं पण ठेवत तरी का होतीस? नाही ठेवत नव्हते. मग ते काल पैसे ठेवलेले ना, त्यातनं किती उरले ते बघत होते. का? अगं तू पण मला विचारते ना की रेहा किती पॉकेट मनी उरलाय, तसं मी पण चेक करत होते की किती पैसे उरलेत म्हणून. अच्छा म्हणजे काल तू पैसे ठेवले होतेस? तुझ्याकडे कुठून आले एवढे पैसे? म्हणजे पिगी बँक, पॉकेट मनी, लालबागची आजी जाताना देऊन गेलेली खाऊसाठी ते पैसे, आणि कॉम्पिटिशन मध्ये जिंकले होते ते. एवढे सेव्हिंग अकाउंट आहेत बघ तिचे. रिहा कशाला ठेवलीस पण बेटा पैसे तू? माझ्याकडे बँकेत पैसे आहेत. बाबा नोकरी सोडल्यापासून तू फक्त गरजेपुरतेच काढतोस ना पैसे. तू हिला सांगितलंस कशाला यार? मी नाही सांगितलं. मग अरे नाही बाबा, तिने नाही सांगितलं. ऍक्च्युली मी तुम्हाला बोलताना ऐकलं. आय एम सॉरी रेहा. मग तेव्हा मी हेही म्हणालो की मला गरज असली की मी पैसे काढतो. तेच तर, तू फक्त गरजेपुरतच काढतो. पण गरज कधी सांगून येते का? कधी कधी असंही होऊ शकत ना की पॉकेट मध्ये पैसे नाही म्हणून तू गरज टाळशील किंवा मनही मारशील. म्हणून जेवढे होतील तेवढे ठेवले वॉलेट मध्ये तुझे पैसे, तुला लागतील तेव्हा तू कर खर्च. थँक्यू. पण बेटा हा तुझा पॉकेट मनी आहे, माझ्यावर का संपवतेस? बस काय बाबा, आता आम्ही लहान जेव्हा म्हणतो की मला हे करायचंय ते करायचंय,
तुम्ही मोठे हा विचार करता का की हे तुझं आहे किंवा हे माझं आहे. एक वेळ तुम्ही तुमच्या गरजा बाजूला ठेवता पण आमचे हट्ट पूर्ण करता. विचारलं तर म्हणता जो मेरा है वो सब तेरा है. तसंच तुझ्या स्वप्नांच्या प्रवासात जो मेरा है वो सब तेरा है थोडा कम है लेकिन जितना भी है सब तेरा है. और जो मेरा है वो इसके पास हम दोनों से बहुत ज्यादा है. जो भी है कम है ज्यादा है तुम दोनों का है अपनों का है अपनों के सपनों का है. कुंडिया कसली आहे बघी. नमस्कार. प्रेमानं मायेनं आपुलकीनं तुम्ही पाठवलेल्या शेकडो ईमेलसाठी तुमचे खूप खूप आभार. आज आम्ही जी प्रतिक्रिया वाचणार आहोत ना ती खूप स्पेशल आहे आणि ती स्पेशल यासाठी आहे कारण पुष्पा कांबळे या 80 वर्षाच्या आमच्या तरुण चाहतीनं ही प्रतिक्रिया स्वतःच्या हाताने लिहिली आहे आणि त्यांच्या मुलीनं ती स्कॅन करून आम्हाला मेलवर पाठवली आहे. त्या लिहितात हम बने तुम बने हा कार्यक्रम आम्ही सर्वच जण बघतो. आम्ही रोज 10 कधी वाजतात आणि आपला कार्यक्रम कधी सुरू होतो याची वाट बघत असतो. पूर्वी आमचे घरही असंच होतं हसत खेळत रागावणं फुगणं रुसणंही सुरूच असत. रुसवा काही फार काळ टिकत नाही कारण मलाच फार काळ आबोला धरून ठेवता येत नाही. मोठी असून मी स्वतःहून बोलायला जाते. मला काही त्यात कमीपणा वाटत नाही. आपणहून बोलण्याचा प्रयत्न करत असते. मला 3 मुलं होती आता 2च आहे. मोठा मुलगा 2 वर्षापूर्वी हार्ट अटॅकनं अचानक गेला. त्याला 2 मुलं आणि बायको आहे. मोठा PhD करतो. लहान मुलगा स्पेशली एबल्ट आहे पण फार हुशार आहे. बायको मॅट्रन होती आता रिटायर झाली आहे. मोठ्या मुलानं आम्ही त्याला जे संस्कार दिले ते त्याच्या मुलांना दिले आणि अगदी शहाणं करून सोडलं. त्याची बायको जेव्हा बाहेरगावी असायची तेव्हा तो घर मुलं सांभाळून थोडा वेळ समाजसेवेत सुद्धा घालवायचा. पूर्वीची म्हण आठवते पुत्र व्हावा असा त्याचा 3 लोकी झेंडा. तसाच होता माझा मुलगा. मुलगा गेल्यावर 7-8 महिन्यांनी माझे पती गेले. ते सारख्या आजारी असायचे. त्यात मुलाच्या जाण्यानं फारच खचले. त्यांचं वय 86 होते. ते कुणातही मिसळत नव्हते. स्वभावही थोडा रागीट होता पण तसे ते प्रेमळही होते फणसासारखे. या दोन्ही धक्क्यांमुळे मी पण खचले. पण मी घरकामात थोडा वेळ फिरण्यात घालवते. नवरा बायको कितीही म्हातारे झाले तरी प्रेम कमी होत नाही म्हणतात. मुरलेल्या लोणच्याप्रमाणे असतं. दिवस कसाही जातो पण रात्र 60 वर्ष मागे नेते. जुन्या आठवणी विसरता विसरत नाही. 60 साली लग्न झालं. 58 वर्ष एकमेकांना साथ दिली. एकमेकांना सोडून कधीच राहिलो नाही. माझ्या माहेरी पण ते माझ्या बरोबरच असायचे. आई म्हणायची अगं कधीतरी एकटी येत जा. मी म्हणायचे का ग. तेव्हा सांगायची अगं सासरची सुखदुःख निवांत सांगू शकशील. मी म्हणायचे माझ्या सासरी मी आनंदी आहे. सासू सासरे प्रेमळ होते मायाळू होते. 3 नंडा मोठ्या बहिणीसारख्या होत्या. धीर नव्हते पण चुलत धीर होते. ते कधी कधी चेष्टा करायचे मस्करी करायचे कधी कधी यायचे. माझा मोठा मुलगा चेष्टेखोर होता. सगळ्यांमध्ये मिक्स होत होता. तुमच्या मालिकेत मकरंददादामध्ये मी माझा मोठा मुलगा बघते. अगदी तसाच होता तो. तो गेला घराची शान गेली. दोन्ही मुलं शांत आहे. आज आपापल्या कामात असतात. हल्लीच्या काळात माया आटत चालली. प्रत्येक जण आपापल्या कामात असतो. फॅमिलीला वेळ देता येत नाही. असो त्यांचंही बरोबर आहे. तुम्ही घराघरातील आरसा दाखवता. लिहायला फार आहे पण वेळेअभावी पत्र लेखन संपवते. चूक भूल माफ करणे आपली श्रुती. पुष्पा कांबळे. पुष्पा मौशी तुम्ही पाठवलेल्या या प्रेमळ पत्रासाठी ना खरंच खूप थँक्स. आणि तुम्ही तुमच्या आयुष्यातली सुख दुःख आमच्याशी शेअर केली म्हणून खूप खूप आभार. तुमचे आशीर्वाद तुमचं प्रेम असंच आमच्या पाठीशी राहो. हीच
श्री चरणी प्रार्थना. तुम्ही सुद्धा पुष्पा मावशींप्रमाणे तुमच्या प्रतिक्रिया, तुमचं प्रेम, तुमच्या घरात घडणारे मजेशीर किस्से पाठवू शकता खाली दिलेल्या ईमेल आयडीवर. तेव्हा अगदी बिनधास्तपणे तुमच्या मनातले प्रश्न, प्रतिक्रिया, कौतुक, सूचना सगळं काही पाठवा. आणि पाहायला विसरू नका एका गोड कुटुंबाची गोड लव्ह स्टोरी, हम बने तुम बने. अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.